नियमबाह्य केलेल्या कामासंदर्भात भाजपा सरकार शिक्षा देणारच असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षात निवडणूक पूर्वसंध्येला सहभागी झालेल्यांनी आपण केलेल्या गैरकारभारातून मुक्ती मिळाली असं अजिबात समजू नये. कायद्यानं दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणारच. आम्ही सारे या देशाचे आणि राज्याचे चौकीदार आहोत. गुन्हेगारांना सोडणार नाही असा सज्जड इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला. सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, कोणालाही वाचविण्याचा प्रश्नच नाही. छगन भुजबळ 2 वर्ष बसून आले. अजित पवारांवरील खटला न्याय प्रविष्ट आहे म्हणून आता बोलणं उचित नाही. काँग्रेस राष्ट्रवादीतील निम्मे लोक आमची सत्ता आल्यावर जेलमध्ये जातील इतके त्यांचे गुन्हे आहे असं सांगणारं भाजपा नेतृत्व या सर्व लोकांना भाजपामध्ये घेत आहे. भाजपा अशा लोकांचं जेल आहे का या सवालावर चंद्रकांत पाटील, देश घटनेवर चालतो, कारवाईस वेळ लागत आहे, पण चौकशी पूर्ण झाल्यावर अगदी चंद्रकांत पाटील असो किंवा सुभाष देशमुख असो दोषींवर कारवाई होणार. जिल्हा बँकेच्या दोषींवर कारवाई टाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत का यावरही चौकशीत जे पुढे येईल त्यावर कारवाई होणारच असं त्यांनी स्पष्ट केलं. संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष करताना तो तत्कालीन निर्णय होता, पण त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका बदलली त्यांना याची निश्चित किंमत भोगावी लागेल. त्यांच्या 3 कारखान्यांची चौकशी सुरू असल्याचं सूचक विधानही त्यांनी केलं. उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांचं मनोमिलन कसं झालं यावर ते म्हणाले, हे आमच्या घरातील भांडण होतं ते आता मिटलं आहे. आमची युती कधीच तुटली नाही. युती तुटली असती तर ते सत्तेतून बाहेर पडले असते. शिवसेना कायम सत्तेत होती, ज्यामुळे ज्यांनी देव पाण्यात ठेवलं होतं त्यांच्या मनासारखं झालं नाही. मला असं वाटतं की एकूणच घरात काय दारात काय त्या त्या वेळेला काही ना काही मतभेद होऊन शब्द उच्चारले जातात ते फार जपून वापरायचे असतात, कारण ते मग तुमच्यासारखे खूप लांब पर्यंत त्याचा संदर्भ देत राहतात म्हणून जपून वापरायचे असतात. पण असे शब्द वापरले जाणे हे कुटुंबातही होतं. नवरा बायको भांडताना काय एकमेकाला बोलतात, पुन्हा दुसऱ्याची चहा एकत्र पितात. आता मला असं वाटतं की त्या त्या घटनांमध्ये काही बोललं गेलं असेल, माणूस तो चांगला की तो नंतर म्हणतो की हे चुकलं आणि आता आपण बरोबर काम करतो. नवरा बायको ते चांगले की जे विसरून लगेच आपल्या कामाला सुरुवात. नाही, इथं तर घटस्फोट घेतला होता की अगदी युती तोडली होती स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मतदार. नाही, युती तुटली असती तर ते सरकारमधून बाहेर पडले असते. युती कधीच तुटली नाही, केवळ 2014 विधानसभा पुरती युती तुटली. लगेचच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एकत्र सरकार झालं. अनेकांनी देव 5-5 वर्ष पाण्यात ठेवून देवांना थंडी वाजायला लागली, पण त्यांच्या देव पाण्यात ठेवण्यातून काही शिवसेना बाहेर पडली नाही, सरकार पडलं नाही. आणि शिवसेना बाहेर पडली नाही पडली की आपण आज जायचं म्हणून जे देव पाण्यात पडवले होते त्यांना काही यश मिळालं नाही. आपला देश घटनेप्रमाणे कायद्याप्रमाणे चालतो. भारतीय जनता पार्टीचा घटनेवर कायद्यावर विश्वास आहे आणि कायद्याच्या अंतर्गत ज्यांच्या ज्यांच्यावर ॲक्शन घ्यायचे ते सगळ्यांवर घेतो. भुजबळ 2 वर्ष आत राहिले. अजित पवारांची केस ही हायकोर्टात चालू आहे. हायकोर्टाला आवश्यक असणारे सगळी कागदपत्र अतिशय तत्परतेने आपण देतो. कुठल्याही क्षणी हायकोर्टाचा निर्णय येऊ शकतो आणि त्यामुळे कोणालाही वाचवण्याचा मुद्दा नाही. इकडे रमेश कदमपासून मोठी यादी येईल, आता आपल्याला त्यात वेळ नाही. आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी काही तुम्हाला वेगळं सांगायला नको, छोटे मासे तर खूप गावोगाव होते, त्याच्यावर कारवाई सुरू झाल्या. चौकशा, पण चौकशा नाही आधी 8 टक्का अशी काही हुकूमशाही चालत नाही. आणि त्यामुळे अजित पवारांच्या बाबतीमध्ये पूर्ण केस ही हायकोर्टच्या हातात आहे. मी काही म्हणणं हा हायकोर्टाचा अवमान होईल. हायकोर्टाला कुठलीही गोष्ट वेळेत द्यायला आम्ही दुसराही केली नाही.